अहो असं काय करताय? दूर राहा माझ्यापासून. अहो हे काय बोलताय तू? हे न कळण्यात की लहान नाही आहात तुम्ही. देवयानी लगीन झालंय आपलं. केवळ नाईलाज होता म्हणून लग्न केलंय मी तुमच्याशी. माझ्या मनाविरुद्ध झालंय हे लग्न. पाच जण आम्हाला जर हेच करायचं असतं तर कधीच केलं असतं. रीत सर घरी आणलंय तुम्हाला लगीन करून. आणि काय म्हणालात तुम्ही? लग्न मनाविरुद्ध झालंय. देवळात भेटायला कोण आलं होतं? तुम्ही. आम्हाला लगीन करायचंय हे स्वतःहून कोण म्हटलं? तुम्ही. अच्छा 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 आत्ता देण्यात आलं. यात पण तुमचा काहीतरी डाव आहे. विखे पाटलांच्या खानदानात कधी कुणी नजर झुकवली नसेल, पण आम्ही भर मांडवात तुमच्या खानदानाची माफी मागितली. सगळं तुमच्या मर्जीनुसारच झालं ना? पण बस आता नाही, आता नाही ऐकून घेणार मी तुमच. माझं तुमच्यावर मुळीच प्रेम नाही. हे नातं माझ्यावर लादलं गेलं आणि हे असं बळजबरीचं नातं मनात कधीच प्रेम निर्माण करू शकत नाही. आम्ही इकडे झोपू का आता? नाही म्हणजे जास्त वेळ बाहेर थांबलो तर डॉट येईल ना. तुम्हाला काही आंघोळ बिंघोळ करून यायची का नाही? अष्ट
पुत्र सौभाग्यवती भव। सुनबाई, आज विखे पाटलांच्या घराण्याचा सगळ्यात महत्त्वाचा कुळाचार आहे, तवा चांगले तयार होऊन या, जा तुमच्या समद्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आधी जा आणि लवकर तयार होऊन या। वत्सला, यांना घेऊन जा आणि तयार करून आणा। औसाहेब, आज सूर्य पश्चिमेकडनं नाही म्हणजे रंकळ्याकडनं उगवलेला दिसतोय। सुनबाईनं नमस्कार केला की आपल्याला? अव, चप्पल सुद्धा नवीन असताना सुरुवातीला पायाला चावती, पर नंतर तिला सैल व्हावंच लागत। नाही हिला वट्टीवर आणलं तर नावाची रत्नमाला नाही। बहिणी, तुम्ही लई गोड दिसताय। मला आज कळलं की आमचे संग्राम भाऊजी तुमच्या एवढ्या प्रेमात का आहेत ते, नाही का? पूजा कसली आहे? प्रश्न विचारल्याशिवाय तुला चैन पडत नाही का ग? लावण्या, वत्सला, तुम्ही दोघी जाऊन स्वयंपाकाला लागा। सुनबाई, बसा जरा शांत। सुनबाई, आज विखे पाटलांच्या घरातला काही कुळाचार आहेत आणि सून म्हणून ते तुम्हाला पाळायचे आहेत। विखे पाटलांच्या घराण्यातल्या सुनांच्या आयुष्यातला हा पहिला आणि शेवटचा दिवस असतो, जेव्हा त्यांच्या सासवा आणि आजे सासवा त्यांच्या पायाला हात लावतात। जोडवी घालाया। औसाहेब, जोडवी नाही घातली तर नाही चालणार का? जोडवी खूप छोट्या होतात। तरी म्हणलं, अजून नाचा पाडा सुरू कसा नाही झाला? ती कुठल्या मुहूर्ताला जन्माला आले कोणास ठाऊक। ज्या मुहूर्ताला तुम्ही या घरात सून म्हणून आलात ना, त्या मुहूर्ताला। सुनबाई, तुम्ही कशा या घराण्याच्या मापानं लहान आहात, तशीच ही जोडवी बी। आम्ही कसं तुम्हाला सामावून घेतलं, तसं तुम्हाला बी इथल्या घराशी आणि समद्यांशी जुळवून घ्यावं लागल। आणि चुकून जरी तुमचं टकुरं कधी फिरलं ना, तर ही जोडवी तुम्हाला आठवण करून देतील तुमच्या मापाची। आता कशा संग्रामरावच्या पाटलीन बाई दिसतात। अरे, पर ही पायाची बोट काय एवढी लाल झाली? काय खोलीत नाचला बिचलात की काय? रुक्मणी रुक्मणी, शादीनंतर काय काय झालं, कोण हरलं, कोण जिंकलं, खिडकी मधून बघा जरा। किती वेळ कान पडत? दादा रागवताय काय? चिडू नका हो। अरे लाजू बी नका। अरे राजचाला काय काय झालंय सांगायला रुक्मिणी कशा पाहिजे? दादांचे डोळे बघ, गाजरावानी लाल लाल झाले। तसलं काय बी झालं नाही म्हणजे? रात्रभर गुलू गुलू गप्पा मारत बसला की काय? नाही नाही, चालतंय की
अहो गप्प झालंच पाहिजे, सुरुवातीला एकमेकांना समजून घेतलं पाहिजे ना, त्यासाठी गप्प व्हायलाच लागणार राव गप्प वय। तुमच्या वहिनी आम्हाला वाऱ्याला बी उभं करीना झालेत बघ, रात्रभर या सोफ्यावर होत, सकाळी लवकर उठून खोलीत गेलो। काय सांगताय दादाराव? तुमच्या वहिनी आमच्यावर प्रेम नाही करत, म्हणाल्या नाविलाज म्हणून लगीन केलंय, नातं लादलेलं असताना मन जिंकता येत नाही। अरे हे सगळं असंच असेल तर जीवाचा आटापिटा करून आम्ही जे लगीन केलंय ते समज फुसच की। म्हणाल्या आमची सावली बी नको आहे त्यांना आसपास। दादा दादा तुम्ही लगेच हिरमुसायचं नाही दादा, आतापर्यंत समजा ठीक झालंय ना मग यापुढे बी ठीकच होणार आहे। तुम्ही तुम्ही आधी हसा बघू। अंगाशी दादा आता फक्त असं काहीतरी करा की वहिनी समजा राग विसरून ना तुमच्या प्रेमात फलाट व्हायला पाहिजे। एकदम भुई सप्पाट। सुनबाई जे झालं ते जाऊ दे, पर आता आम्हाला तुमच्या हातची चव चाखायची। आऊसाहेब मी आधीच सांगितलं मी नॉनव्हेज वगैरे नाही बनवणार। हे बघ सुनबाई, तुमच्यात आमच्यात लई वाद आहेत, पर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सून ह्या नात्यानं ह्या घराची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे। अव तुमचं लगीन आमच्या मनाच्या विरुद्ध झालं पण तरी बी आम्ही तुम्हाला स्वीकारलं। स्वीकारलं का नाही तसं तुम्ही बी काही गोष्टी स्वीकारायच्या आहेत। मी तर समद्यासनी मांसाहार लई आवडतो, खूप आवडतो। नाही तुम्ही नाही खाल्लं राहिलं, कुणी बी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही, पर ते तुम्हाला बनवावं मात्र नक्की लागेल। ठीक आहे करेन मी, पण याआधी मी कधी केलं नाहीये। नका नका काही काळजी करू नका, वत्सल आहेत ना तुम्हाला समज शिकवतील त्या। काय सुनबाई शिकवाल ना? आओ मी पण आहे ना मदतीला। बर आता तुम्ही दोघी जावांनी मिळून हे स्वयंपाकघर सांभाळायचं, कळलं? ठीक आहे। हे घे आधी हा कांदा चीर, आता तो येतो ना चिरायला। ते कांद कापायच्या आधी पाण्यात बुडवून घ्या म्हणजे डोळ झोंबणार नाही। बर ते जाऊ द्या, तुम्ही मसाला करा घ्या ना, मी ते चिरते। पहिलाच दिवस आहे ना, आज नाही जमायचं। आता आपण तो मसाला करा घ्या। अहो वहिनी जाऊ दे राहू दे, ते पहिला दिवस आहे ना,
नाही जमायचं ते. लावण्या, तू सांगतेस का ग जरा त्यांना? मी कशाला, तू सांगतेस ना तिला? बर सांगते मी. वहिनी थोडस तेल घेऊन या की हो. हा ते द्या मला, तुम्ही पाणी घेऊन या. हा खूप टोचत आहे. ए लावण्य, जा गॅस बारीक कर. हो करते की. अरे कुठे सगळे, चला आठपा लवकर. सर्जेराव जरा धीर धरा, आवाज धाकल्या सुनबाईने स्वयंपाक केलाय. काय सांगता संग्रामराव, तुम्ही ऐकलत बरं वाटलं. तुम्ही कधी दात काढताय? सुनबाई तुम्ही राहू द्या, वत्सला बघल सगळं. काय बनवले, काय बनवले बाबा? रस्सा पिऊन बघा तू. जीवन आहे काही विषय? कोणी केलं हे जेवण? काय पण सून आणलेलं एकानं, एक काम धड करेल तर शपथ. आज तुम्ही पहिल्यांदा स्वयंपाक केलाय म्हणून तुम्हाला आम्ही माफ करतोय, पण शिक्षा ही होणारच. ज्यांनी कोणी तुम्हाला शिकवलंय त्यांना. आऊ तुम्ही माझ्याकडे का पाहताय? मी काय पण नाही केलंय. हा या दोघीच सगळं किचन मध्ये करत होत्या. आणि वत्सला बाईंनी सांगितलंय त्यांना. संपा उचला लवकर. शिक्षा त्यालाच व्हायला हवी त्याच्या हातून जास्त तिखट पड. स्वयंपाक मी केला म्हणून शिक्षा मीच भोगणार.
अटी खाली ठेवा संग्रामराव। तार प्रवाह यूट्यूब चैनल पाहत रहा, लाइक करा आणि सब्सक्राइब करा।